लखीमपुर खेरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला घाट नांदरा येथे व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. लखीमपुर खेरी येथे राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून अमानुष हत्याकांड घडविल्यानंतरही काही कारवाई न करता केंद्र सरकार गप्प राहिले असल्याने या घटनेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून जोपर्यंत मारेकऱ्याला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी घाट नांदरा येथे नागरिकांनी आपली दुकाने व संपूर्ण व्यवहार दिवसभर बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दवाखाने, एसटी बस, शाळा, बँक कार्यालय वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येऊन शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला. यावेळी काही व्यापारी व नागरिकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूयात. या बंदमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशामध्ये जो भारताचा केंद्रीय राज्यमंत्री आहे त्यांच्या मुलाने जे शेतकऱ्यांची अमानुष त्या ठिकाणी हत्या केलेली आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सक्षम दंड होऊन आणि भारतीय सरकारने जे मोदी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतात परंतु आज जे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जीव घेण्यात आलेला आहे एक प्रकारची ती हत्या आहे आणि माननीय शरद पवार यांनी म्हणल्याप्रमाणे तो जालियनबाग हत्याकांड आहे असं भारत सरकारने त्या ठिकाणी मान्य करून झालेल्या त्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी घटनांतर येते आज 100% बंद या ठिकाणी पाळण्यात आलेलं आहे. कोणतंही दुकान या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाही आहे. सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि व्यापारीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आम्ही त्या घटनेचा घटनांतरातर्फे जाहीर असा शेतकरी बांधवांतर्फे निषेध करतो. लखनपूर येथील शेतकऱ्याला केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून टाकून त्याची हत्या केली. 50 लोकांचे समजा जखमी झाले आणि जागेवर 4 लोक गेले. त्याच्या स्वतः निषेध म्हणून घाटनांद्रावासियांनी 100% बंद पाळलेला आहे आणि प्रतिसाद व्यापारी वर्गाने सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. आधार न्यूज प्रतिनिधी राम जोशी, घाटनांद्रा. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.